तासगाव शहरामध्ये आज रोजी विनाकारण आणि कोणत्याही सबळ कारणाशिवाय फिरत असतानाच्या 39 मोटरसायकली ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत आणि तसेच 2 फोर व्हीलरसुद्धा ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत. नागरिकांना नम्र आव्हान आहे, कोणतंही महत्त्वाचं कारण नसेल तर घराबाहेर पडू नका, वाहनं घेऊन रस्त्यावर येऊ नका. यामुळे आपण जो करोना व्हायरसशी जो प्रतिकार करतो आहे, जो लढा करतो आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही, त्यामुळं शासनाने जे काही नियम केले त्या नियमांचं पालन करा. आपल्याला करोनाशी लढायचं आहे, ही मोठी लढाई आहे, यामध्ये आपलं सहयोग आपलं सहकार्य खूप महत्त्वाचं आहे. घराबाहेर न पडता आवश्यक असेल तर घरातली एकच व्यक्ती, ती पण अत्यावश्यक कारणासाठीच पडेल. तासगाव शहर खूप छोटं आहे, आपण चालत येऊन कोणतीही वस्तू घेऊन घरात जाऊ शकता, त्यासाठी एकच व्यक्ती बाहेर पडेल, ते पण अत्यावश्यक कारणासाठी. विनाकारण वाहन घेऊन बाहेर पडू नका. माझं आवाहन आहे तासगाव तालुक्यातील आणि तासगाव शहरातील सर्व नागरिकांना की आपण पोलीस दलाला सहकार्य करा, अनावश्यक कारणासाठी विनाकारण वाहनं घेऊन बाहेर पडू नका. अशी वाहनं घेऊन आलेलं आढळल्यास आणि विनाकारण रस्त्यात रेंगाळत आणि फिरत असलेलं आढळल्यास ते वाहन सीज करण्यात येईल, ते वाहन पोलीस दलामार्फत ताब्यात घेण्यात येईल. त्यामुळे पुन्हा आपली गैरसोय निर्माण होईल, आपली स्वतःची गैरसोय देखील करू नका. यापुढे ही कारवाई अत्यंत कडकपणे करण्यात येईल. सर्व नागरिकांना निवेदन आहे आणि आवाहन आहे, आपण सहकार्य करा आणि घरात राहून शासनाला आणि शासनाने दिलेल्या निर्देशाचं काटेकोरपणे पालन करा. नमस्कार.